शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भाजपची नाराजी अद्याप कायम असल्याचं स्पष्ट झालंय. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भेटीवरून नितीन गडकरींवर हल्लाबोल केलाय. बिबघालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा असंही त्यांनी सांगितलंय. पक्ष किंवा एखादी व्यक्ती म्हणजे पक्ष असू शकत नाही. पक्ष म्हणून मी जे परवा बोललो ते पुन्हा सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये स्वतः राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, आपल्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथजी मुंडे, देवेंद्र फडणवीस आहेत, विनोद तावडे आहेत, ही सर्व मंडळी आम्ही एक दिलाने हातात हात घालून अत्यंत मजबूतीने पुढे चाललेलो आहोत. फक्त हे मध्ये जे काही थोडेसे स्पीड ब्रेकर ज्याला म्हणतो, हे स्पीड ब्रेकर त्याचं काय करायचं हे त्या ज्या पक्षाचे ते स्पीड ब्रेकर असतील त्या पक्षाच्या नेतृत्वाने ठरवायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीला कुठेही तडा सोडून द्या चरोटाही गेलेला नाही. पण मध्ये मध्ये जे कोणी बिब्बा घालण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त हा ज्या त्या पक्षाने केला पाहिजे. त्या वेळेला युतीचं सरकार हे केंद्रात येते, राज्यात येते, हे येऊ नये असे ज्यांना वाटत असेल त्यांचं काय करायचं हे ज्या त्या पक्षाने ठरवावं. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, राहुल नार्वेकरांनी अचानक माघार घेतली आणि याची उद्धव ठाकरेंना कल्पनाही नव्हती, हे सगळं कसं घडलं आणि याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात? हेमाली, राहुल नार्वेकर हे व्यवसायाने वकील आहेत, ते युवासेनेचे प्रवक्ते आहेत, ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसंच आदित्य ठाकरे यांच्यामुळेच त्यांना विधान परिषदेचं उमेदवारी किंवा विधान परिषदेचं तिकीट मिळालं असंही सांगितलं जातं. एकूणच आज राहुल नार्वेकरांचा जर प्रवास बघितला किंवा जर राहुल नार्वेकरांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे अनभिज्ञ होते हे दुपारी स्पष्ट झालेलं आहे. राहुल नार्वेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून धुरा हाती घेतली, त्यानंतर ज्या निवडणुका झालेल्या आहेत मग त्या विधान परिषद असतील किंवा राज्यसभेच्या असतील, बिनविरोध निवडणुका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केलेले आहेत, ते स्वतःही बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, पृथ्वीराज चव्हाण यांचे अन्य पक्षांमध्येही मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे ही विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शिष्टाई काही कामी आली आहे का? कारण काँग्रेस आणि एनसीपीचे तीन तीन उमेदवार होते, शिवसेना पूर्ण दावा करत आहे की त्यांचे दोन्ही उमेदवार जिंकून येतील, अशा परिस्थितीत काँग्रेस आणि एनसीपीला काही दगाफटका झाला असता का? त्यामुळे बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आपल्या निकटवर्तीयांच्या मार्फत जे संजय दत्त यांचं नाव सांगितलं जातं आहे, संजय दत्त, विनोद तावडे आणि राहुल नार्वेकर अशी एक काल मीटिंग झाल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर ही शिष्टाई कामी आली आहे का? की दुसरा एक जो या नाट्यातला जो प्रकार सांगितला जातोय, गेल्या महापालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता तशा पद्धतीचा आज प्रवेश ठरला होता का? कारण आज दुपारी जी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद होती त्याआधी या सगळ्या घडामोडी झाल्या आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल नार्वेकर एनसीपीत प्रवेश करणार का अशा पद्धतीची ही चर्चा होती. हे संपूर्ण प्रकरण अतिशय नाट्यमयरित्या घडलेलं आहे आणि पक्ष नेतृत्व यापासून अनभिज्ञ राहिलेलं आहे. मात्र शिवसेनेच्या दृष्टीने किंवा राहुल नार्वेकरांच्या दृष्टीने म्हणाल तर आता ते असं अशी माहिती मिळते की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलेला आहे, ते आपल्या बाजूने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या बाबतीत जो शिवसेनेत विश्वास होता त्याला कुठे तडा गेलेला. आणखीन एक दुसरा मुद्दा असा आहे दिनेश, वेळ कमी आहे, थोडक्यात सांगाल, उद्धव ठाकरेंनी आज ज्या पद्धतीने नाव न घेता गडकरींवर टीका केली ते पाहता युतीतलं वादळ अद्याप शमलेलं दिसत नाहीये असं दिसतंय का? हेमाली, नक्कीच युतीतलं वादळ अद्याप शमलेलं नाही आणि शिवसेना भाजप या युतीने गेल्या अनेक वर्षात अनेक वादळं पाहिली आणि ती अनेक वादळं शमलीही. कारण त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, भाजपमध्ये प्रमोद महाजन होते, आज हे दोन्ही नेते नाही आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी वाजपेयी आणि अडवाणी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज पक्षापासून दूर आहेत. मात्र जी पक्षाची दुसरी फळी आहे ती आता एकमेकांच्या समोर आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे आज शिवसेना पक्षप्रमुख आहेत आणि नितीन गडकरी हे भाजपचे या दोघांनाही राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाचा अनुभव आहे. मात्र अलीकडच्या काळात राज ठाकरे यांच्या भेटीमुळे या दोन नेत्यांमध्ये जो तणाव किंवा जी एक धुसफूस दिसून आलेली आहे नक्कीच युतीच्या कार्यकर्त्यांवर परिणाम झालेला आहे. जे मतभेद आहेत ते आता मनभेदांकडे सरकताना दिसत आहे आणि आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांपासून दूर गेल्यामुळे दोन्ही पक्षांना त्यांचा परफॉर्मन्स देण्यामध्ये कुठेतरी परिणाम दिसून येईल. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे।